अक्कलकोट तालुक्यातील उडगी इथं ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे फडकावले आहेत। गळ्यात कर्नाटकचं उपर्ण आणि हातात कर्नाटकचा झेंडा घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा नागरिकांनी बोलून दाखवली आहे। महाराष्ट्र सरकारने 75 वर्षात आम्हाला रस्ते दिले नाहीत, वीज आणि पाण्यापासून वंचित ठेवलं, त्यामुळे सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकात सामील होण्याबाबत परवानगी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। हर हर महादेव चित्रपटावरून संभाजी ब्रिगेडने गंभीर इशारा दिलाय। एका वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, आम्हाला महाराष्ट्र पेटवायला लावू नका, उलट छत्रपती उदयनराजे भोसले जो निर्णय घेतील तो संभाजी ब्रिगेडला मान्य असेल अशी स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यामुळे आता वाद चिघळू शकतो। हर हर महादेव चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आणि वादग्रस्त दाखवलं गेलं, तोडून मोडून इतिहास मांडला गेला, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी मागणी करून सुद्धा 18 तारखेला तो चित्रपट दाखवला जाणार आहे। म्हणजे आता घराघरात दिसणार, म्हणजे आमच्या जखमा आमच्या भावना हे कुरतडून टाकण्याचा प्रयत्न होतोय। आमच्या भावना जर दुखावणार असतील तर उदयन महाराज तुम्ही फक्त निर्णय घ्या, आझाद मैदान नाही, आम्ही मुंबईत घुसू आणि जे जे वाचाळवीर असतील, जे जे शिवद्रोही असतील त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही। राज ठाकरे पक्षवाढीसाठी सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यादरम्यान त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। फोडाफोडीच्या राजकारणाला मनसेने घाबरत नाहीत, पैशांची ऑफर अनेकांना देण्यात आली पण आमचा मनसेने खटणार यातला नाही आहे असं राज ठाकरे म्हणाले। तर जिल्हास्तरावर पक्ष वाढवणार असून गाव तिथे शाखा मोहीम हाती घेण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले। फोडाफोडीची राजकारण सुरू आहेत परंतु माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीये, मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो। मला पैशाची आमिष दाखवून देखील मला कित्येक जण माहिती आहेत की कोणाकोणाला कशा प्रकारची ऑफर गेल्या, पण हे तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रूपांतर होतील एवढं आपण त्याबद्दल निश्चिंत राहा। महानगरपालिका असतील, ठाणे असेल, अजून अनेक महानगरपालिका गेल्या 2-2.5 वर्षापासून सगळं पाईपलाईन तुंबली आहे निवडणुकांची। ती मला असं वाटतं तर पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये कधीतरी मोकळी होईल ती। पण मी पुन्हा आता जानेवारीमध्ये परत मी एकदा कोकणात येणार आहे आणि जे काही कार्यक्रम आणि ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याची बरोबर अंमलबजावणी झाली आहे की नाही, होती आहे की नाही।